इथे मुंबईतील भांडूपच्या ड्रीम मॉलला पुन्हा एकदा आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात। वर्षभरापूर्वी लागलेल्या आगीत 9 कोविड रुग्णांचा यामध्येच मृत्यू झालेला होता आणि आता पुन्हा त्याच मॉलला आग लागली आहे। मात्र सध्या आतमध्ये कुणीही नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे। सध्या 8 अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।